नमस्कार, मी ललित खरे आणि आपण बघत आहात क्राईम दुनिया न्यूज चॅनल। आमचे चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करावे, बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करावे, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहते। सध्या टेक्नॉलॉजी अर्थात तंत्रज्ञानाचे युग आहे। या तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्याला हवी ती माहिती इंटरनेटच्या माध्यमातून लागलीच मिळून जाते। तंत्रज्ञानाचा चांगल्या कामासाठी वापर करणे अपेक्षित असते, मात्र सर्वजण तंत्रज्ञानाचा योग्य रीतीने वापर करतील हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही। टेक्नॉलॉजी अर्थात तंत्रज्ञानाचा चुकीच्या कामासाठी देखील वापर केला जातो, त्यामुळे विज्ञान शाप की वरदान असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी या गावी एका तरुणाने चक्क आपली आई आणि भावाची हत्या करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून माहिती संकलित केली। या माहितीच्या आधारे या तरुणाने आपली जन्मदाती आई आणि सख्खा भाऊ या दोघांची सलाईमध्ये विष टाकून हत्या घडवून आणली। या घटनेचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करण्यास विसरू नका। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी या गावात निलिमा गणेश कापसे या गृहिणी राहत होत्या। निलिमा कापसे यांच्या पतीचे निधन झाले होते। त्यांना सौरभ आणि आयुष अशी दोन मुले होती। सौरभ हा 24 वर्षाचा आणि आयुष हा 20 वर्षाचा तरुण होता। पती निधनानंतर संसाराचा गाडा हाकण्यासाठी निलिमा कापसे यांनी मोर्शी पंचायत समितीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकरी पत्करली। त्यांचा मोठा मुलगा सौरभ याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला होता। सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये तो शिकाऊ तत्वावर ज्युनियर इंजिनियरची नोकरी करत होता। लहान मुलगा आयुष हा अमरावती येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता। एकंदरीत कापसे परिवार हा एक सुखी समाधानी परिवार होता। गेल्या काही दिवसांपासून कापसे यांच्या घरात ओळखीच्या काही लोकांचे येणे जाणे वाढले होते। या लोकांचे आपल्या आईसोबत काहीतरी संबंध असावे असा सौरभ यास संशय होता। त्यामुळे निलिमा कापसे यांच्यावर त्यांचा मोठा मुलगा सौरभ याचा राग होता। आपल्या आईचे या लोकांसोबत संबंध असल्याचे आपला भाऊ आयुष याला माहिती असून तो आपल्यापासून काहीतरी लपवत असल्याचा देखील सौरभला संशय होता। आपल्या आईच्या संबंधात आयुष याची संमती असावी असा सौरभ याने मनाशी समज करून घेतला। अशा प्रकारे सौरभ याचा त्याची आई निलिमा कापसे आणि भाऊ आयुष या दोघांवर राग होता। आपल्याच आईच्या चारित्र्याचा संशय मुलगा सौरभच्या मनात दिवसेंदिवस बळावत गेला। हा संशय दिवसेंदिवस वाढत होता। त्यामुळे आई आणि लहान भाऊ या दोघांना या जगातून कायमचे संपवण्याच्या निर्णयाप्रत सौरभ आला। काही महिन्यांपूर्वी या दोघांना विष देऊन ठार करण्याचा सौरभने प्रयत्न देखील केला, मात्र त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला। सौरभचे काही मित्र मेडिकल फील्डशी संबंधित होते। त्या मित्रांच्या संपर्कात राहून त्याने कमी अधिक प्रमाणात औषधींची माहिती आत्मसात केली। आपल्या जन्मदात्या आईसह भावाला गुपचूप विष देऊन ठार करण्याचे सौरभचे नियोजन सुरू होते। त्यासाठी तो इंटरनेटच्या माध्यमातून यूट्यूबसह गुगलवर विष देऊन ठार करण्याची माहिती संकलित करत होता। या विषयावर त्याने अनेक व्हिडिओ पाहिले। कोणत्या विषारी औषधाचा किती प्रमाणात डोस दिल्यानंतर किती वेळात मनुष्य मरण पावतो याविषयी तो सखोल ऑनलाईन माहिती घेत होता। एके दिवशी त्याने आई आणि भावावर विषारी औषधाचा प्रयोग करून पाहिला, मात्र त्याला हवे तसे यश आले नाही। रुग्णाला शस्त्रक्रियेपूर्वी देण्यात येणारे भूल अर्थात गोंगीचे औषध त्याने इंटरनेटवर सर्च केले। रुग्णाला गोंगी येणारे औषध मिळवण्यात तो यशस्वी झाला। दरम्यान इंटरनेटवर माहिती सर्च केली असता त्याला धोत्रा या विषारी वनस्पतीची माहिती मिळाली। विषारी धोत्रा या वनस्पतीच्या फळातील बियांची त्याने बारीक भुकटे तयार केली। आई निलिमा आणि भाऊ आयुष या दोघांच्या जेवणात दोघांची नजर चुकवून त्याने ती भुकटी मिसळली। ते जेवण डब्यात घेऊन त्याची आई कामावर आणि भाऊ आयुष हा महाविद्यालयात गेला। विषारी पावडर अर्थात भुकटी मिसळलेली भाजी दोघांच्या खाण्यात आली। विषारी पावडर मिसळलेली भाजी खाल्ल्यानंतर दोघांना चक्कर येण्यासह मळमळ सुरू झाली। आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे सौरभला त्याच्या आईने दुपारी फोन करून सांगितले। दरम्यान त्याचा भाऊ आयुष याला देखील अस्वस्थ वाटत होते। भाऊ आयुष हा स्वतःच घरी आला। दरम्यान सौरभने त्याच्या आईला पंचायत समिती मोर्शी येथून घरी आणले। सौरभ दोघांनाही एका दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेला। दवाखान्यात औषधोपचार केल्यानंतर त्याने दोघांना घरी आणले। घरी आणल्यानंतर त्याने एका खाजगी आरोग्य सेवकाच्या मदतीने दोघांना घरच्या घरी ग्लुकोज सलाईन लावण्याची व्यवस्था केली। सलाईन संपेपर्यंत तो आरोग्य सेवक मित्र थांबण्यास तयार होता, मात्र सौरभने त्या आरोग्य सेवक मित्राला तू घरी जा, मी दुसऱ्या आरोग्य सेवकाकडून सलाईन काढून घेईन असे म्हणत त्याने त्याला
घरी पाठवून दिले। आरोग्य सेवक मित्र घराबाहेर गेल्यानंतर सौरभने ऑनलाईन मागवलेले भुलीचे औषध इंजेक्शनच्या माध्यमातून गुपचूप दोघांच्या सलाईनमध्ये टाकले। अगोदरच विषारी औषधाचा झालेला डोस आणि त्यात सलाईनच्या माध्यमातून मिसळलेल्या भुलीच्या औषधाचा परिणाम सुरू झाला। काही वेळाने झोपेतच नीलिमा आणि आयुष या दोघा मायलेकांचा मृत्यू झाला। दोघांचा मृत्यू झाल्याची सौरभने खात्री करून घेतली। त्या दिवशी आणि रात्री दोघांचे मृतदेह तसेच पडून राहिले। मृतदेहाची दुर्गंधी पसरू नये म्हणून दुसऱ्या दिवशी सौरभने बाजारातून एक ताडपत्री आणली। त्या ताडपत्रीत दोघांचे मृतदेह गुंडाळून घरातील लाकडी बॉक्स असलेल्या दिवाणमध्ये लपवण्यात आले। गादी आणि ब्लँकेट दोघा मृतदेहांवर टाकून झाकण्यात आले। लाकडी दिवाणमध्ये दोघांचे मृतदेह लपवल्यानंतर सौरभने घराच्या पुढील आणि मागच्या दरवाजांना कुलूप लावून पलायन केले। या दिवशी त्याने आई नीलिमा हिच्या बँक खात्यातून 1.5 लाख रुपये आपल्या खात्यात वर्ग करून घेतले। दुसऱ्या दिवशी तो पुन्हा घरी आला। दोघा मृतदेहांकडे त्याने एकदा निरखून पाहिले। त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी तो पुन्हा घराबाहेर गेला आणि मोर्शी, अमरावती, नागपूर, शिर्डी अशी भटकंती करत थेट हैदराबाद तेलंगणा येथे गेला। तेलंगणा येथे एका हॉटेलवर नाव बदलून त्याने मुक्काम ठोकला। दरम्यानच्या कालावधीत सौरभची आजी गोदाबाई बेलगे यांनी वेळोवेळी त्यांची मुलगी नीलिमा कापसे आणि दोघा नातूंना फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तिघांचे फोन स्विच ऑफ येत होते। सौरभच्या आजीचे दररोज नीलिमा कापसे यांच्याशी मोबाईलवर बोलणे होत असे, मात्र गेल्या 8 दिवसापासून तिघांपैकी कुणाचेही मोबाईल लागत नसल्यामुळे सौरभची आजी तथा नीलिमा कापसे यांची आई गोदाबाई बेलगे यांना अस्वस्थ वाटू लागले। दरम्यानच्या कालावधीत दोघा मृतदेहांची दुर्गंधी परिसरात पसरत होती, त्यामुळे परिसरातील नागरिक या दुर्गंधीमुळे हैराण झाले। कापसे यांच्या घरातून ती दुर्गंधी येत होती। घराला गेल्या 8 दिवसापासून कुलूप असल्यामुळे परिसरातील नागरिकांना घरामध्ये घातपात झाल्याची शंका येत होती। नीलिमा कापसे यांची वयोवृद्ध आई गोदाबाई बेलगे यांनी कोढाळे नागपूर येथून 1 सप्टेंबर रोजी थेट मोर्शी पोलीस स्टेशन गाठले। आपल्या मुलीचे घर गेल्या 8 दिवसापासून बंद असून घरातून दुर्गंधी येत असल्याचे आपणास शेजाऱ्यांकडून समजल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। याशिवाय तिघांचे मोबाईल देखील स्विच ऑफ येत असल्याची माहिती गोदाबाई बेलगे यांनी पोलिसांना दिली। वयोवृद्ध गोदाबाई बेलगे यांनी दिलेल्या माहितीनुसार मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाळे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे आदींनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी नीलिमा कापसे यांच्या घरात दोन्ही बाजूने असलेल्या दरवाजांना कुलूप होते। घरातून अतिशय उग्र वास येत असल्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश मिळवला। घरात असलेल्या लाकडी दिवाणभोवती घोंगावणाऱ्या माशांनी उच्छाद मांडला होता। पोलिसांनी घरातील लाकडी दिवाण उघडून पाहिला असता त्यात कुजलेल्या अवस्थेतील 2 मृतदेह आढळून आले। या दुहेरी खुनाची घटना मोर्शी शहरासह अमरावती जिल्ह्यात पसरली। मोर्शी पोलीस स्टेशनला या दुहेरी खुनाची फिर्याद दाखल करण्यात आली। गेल्या 8 दिवसापासून हे मृतदेह लाकडी दिवाणमध्ये पडून असताना नीलिमा कापसे यांचा मोठा मुलगा सौरभ हा मात्र फरार होता। त्याचा मोबाईल देखील बंद येत होता, त्यामुळे संशयाची सुई त्याच्या भोवती फिरत होती। सौरभ यानेच त्याच्या आई आणि लहान भावाचा खून केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघड झाले होते। अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने फरार सौरभ याला हैदराबाद येथील हॉटेलमधून 4 सप्टेंबर 2023 रोजी ताब्यात घेतले। अतिशय थंड डोक्याने कट रचून आपण आई आणि लहान भावाचा खून केल्याचे सौरभ याने पोलिसांजवळ कबूल केले। आपल्या आईचे घरी येणाऱ्या लोकांसोबत संबंध असल्याचा सौरभला संशय होता। या प्रकाराची लहान भाऊ आयुष याला माहिती होती, मात्र तो आपल्यापासून माहिती लपवत असल्याचा देखील सौरभला संशय होता। संशय आणि स्वभाव अथवा संशयी स्वभावावर या जगात अद्याप तरी औषध नाही असे म्हणतात। या संशयी स्वभावाने एका जन्मदात्या आईचा आणि लहान भावाचा बळी गेला। तर मित्र हो, आज एवढेच, पुन्हा भेटूया। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।